या बातमीचे प्रस्तुत करत आहेत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। 2013 मध्ये मी पंचायत समितीचा सदस्य असताना करसगाव, मांगरुळी, हातुर्णा, लोणी या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली स्वतःची ज्वारी 2000 क्विंटल ज्वारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणली होती आणि खरेदी विक्रीची ज्वारी खरेदी करणार होती, नापेटे ज्वारी खरेदी करणार होती। त्यावेळेस खरेदीचा अधिकार बाजार समिती खरेदी विक्रीला असताना सुद्धा आणि त्याचे नोडल एजन्सी हे तहसीलदाराकडे असताना त्यांची जबाबदारी होती ज्वारी पूर्णतः खरेदी करून घेणे। परंतु त्यावेळेस तहसीलदार महोदयांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर साधारणतः 10 ते 12 दिवस ज्वारी पळून ठेवली आणि ती ज्वारी तशी राहिल्यामुळं त्याच्यावर पाऊस आला, पावसानं पूर्णतः ती ज्वारी खराब झाली आणि त्या ज्वारीला कोंब फुटले। मी तहसीलदारांना विचारलं की आपण ती ज्वारी का मोजत नाही, तर तहसीलदारांनी सांगितलं की माझ्याकडे बारदाना उपलब्ध नाही, माझ्याकडे गोडाऊन उपलब्ध नाही, माझ्याकडे ते पाणी पावसाच्या झाकण्याचे टाळपत्री सुद्धा उपलब्ध नाही। मी तहसीलदारांना विचारलं की एवढा मोठा कबाड कष्ट करून शेतकरी त्याचा माल तिथं आणते, तुम्ही म्हणता बारदाना आमच्याकडे नाही, ही जबाबदारी आमची आहे का? ही जबाबदारी तुमची आहे, तुम्ही बारदाना तुम्ही पुरवला पाहिजे, टाळपत्री तुम्ही आणली पाहिजे, तुमच्या यंत्रणेकडून करून घेतली पाहिजे आणि शासकीय ज्वारी खरेदी तुम्ही करून घेतलीच पाहिजे। हे मी त्यांना प्रश्न विचारला, परंतु त्यांनी ती ऐकलं नाही। मी त्यांना सांगितलं का 2 दिवसाच्या आतमध्ये जर आपण ज्वारी खरेदी केली नाही तर पूर्ण तुमचं कार्यालय तुमच्यासहित मी पेटवल्याशिवाय राहणार नाही। मी बोलून झाल्यानंतर लगेच तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी ज्वारी खरेदी केली, परंतु तोपर्यंत त्यांनी रात्रीला गुन्हा माझ्यावर दाखल केलेला होता। आणि एखाद्या कार्यकर्त्याला कसं संपवायचं, एखादी चौर कशी मोडीतानाची आणि हेतुपुरस्पर कार्यकर्ते संपवण्याचं कट 353 कलमाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी करायला लागलेला आहे। एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला जर आपण त्यांना जवाब विचारला का गळ्यात काम काय केलं नाही, जे प्रकरण 8 दिवसात मिटवायला पाहिजे तू या महिना 2-2 महिने 3-3 महिने तुम्ही लावायला लागले, हे योग्य नाही। असा जर प्रश्न आपण एखाद्या अधिकाऱ्याला विचारायला गेलो तो अधिकारी जाणीवपूर्वक षड्यंत्र रचते, संपाचं हत्या बाहेर काढते, 353 हत्या बाहेर काढते आणि जाणीवपूर्वक त्या नेत्यांना भेटीस धरण्याचं काम तर केलं जाते। 353 मुळे याची मगरुरी प्रचंड अधिकाऱ्यांची वाढलेली आहे। आता ही मगरुरी मोडीत काढण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करायचं आहे। यापूर्वी मी आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून मी प्रश्न मांडत होतो, आता हेच प्रश्न मी सभागृहाचा सदस्य असल्यामुळं, मी प्रशासनाचा शासनाचा प्रमुख असल्यामुळं आता मी हे प्रश्न प्रशासना शासनाच्या समन्वयाने आता मी मांडण्याचं मी आता काम करतो। परंतु आजचा जो निकाल झालेला आहे ह्या खरोखर चळवळ मोडीत करण्याचा निकाल आहे, परंतु न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे 100% मान्य आहे। मी वरिष्ठ न्यायालयामध्ये आता मी दाद मागणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो दिवसाला एक जरी गुन्हा देवेंद्र भुयारवर 353 दाखल झाला ना 72 मध्ये त्याची पर्वा नाही आहे, म्हणजे 365 दिवसाचे 365 गुन्हे दाखल झाले, 5 वर्षात जेवढे गुन्हे दाखल होईल मला त्याची काही पर्वा नाहीये। पण अधिकाऱ्यांना असणारी ही जी मगरुरी आहे ही मी आता 100%